ताज्या बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। रोहित तडाके खुनातील फरारी संशयित जावीर याला अटक। आर्थिक कारण आणि पूर्वीच्या वादातून रोहित बाळू तडाके वय 25 राहणार साईट नंबर 102 याच्या खून प्रकरणातील फरारी नाथा उर्फ शंकर पुंडलिक जावीर राहणार साईट नंबर 102 याला गावभाग पोलिसांनी अटक केली। त्याला न्यायालयासमोर हजर केला असता 2 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। शुक्रवार रात्रीच्या सुमारास साईट नंबर 102 परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे राहुल विनोद पाथरवट, संदेश विनोद पाथरवट आणि नाथा उर्फ शंकर पुंडलिक जावीर या तिघांनी मिळून धारदार चाकूने वार करत व गळा चिरून रोहित तडाके याचा खून केला। या प्रकरणी गावभाग पोलिसांनी तातडीने तपास करत राहुल व संदेश या दोघा भावांना अटक केली होती। राहुल पाथरवट याने रोहित तडाके याच्या नावे कर्ज प्रकरण करून दुचाकी घेतली होती, परंतु त्या दुचाकीचे हप्ते राहुल याने न भरल्याने वसुलीसाठी बँकेचे लोक रोहित याच्या घरी येत होते। या तगादेला रोहित त्रासला होता। या संदर्भात रोहित याने राहुल याच्याकडे विचारणा केली, त्यावरून रोहित व राहुल यांच्यात जोरदार भांडण झालं होतं। त्यातूनच शुक्रवारी रात्री पुन्हा रोहित व राहुल यांच्यात वाद झाला आणि राहुल, संदेश व शंकर या तिघांनी धारदार चाकूने रोहित याच्यावर हल्ला केला। त्यामध्ये रोहित याच्या दंडावर व गळ्यावर वर्मी घाव बसल्याने रोहित याचा जागीच मृत्यू झाला। घटनेनंतर शंकर जावीर हा फरारी होता, त्याला गावभाग पोलिसांनी अटक केली आहे। महानगर न्यूज साठी सुभाष भस्मे, इचलकरंजी।